वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर काय बोलले याची आपल्याला कल्पना नाही, मात्र शरद पवार आणि भाजपचा दुरापास्त संबंध नाही. आंबेडकर कशाच्या आधारावर बोलले ते त्यांनाच विचारा. तर जुनी पेन्शन योजना मागच्या सरकारने बंद केली आहे, मात्र ही पेन्शन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कालच प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. प्रकाश आंबेडकर वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर काय म्हणतात याची मला कल्पना नाही. हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण मला नाही वाटत भाजपचा आणि शरद पवारांचा काही संबंध आहे, दुरापास्ती संबंध आहे. मला तर असं वाटतं की झालेल्या मागचा आपण जर घटना बघितल्या त्यावर आपल्याही लक्षात येईल की असा कुठलाही त्यांचा आमचा संबंध आहे असं दिसत नाही. पण प्रकाशराव कसं बोलले, कशाच्या आधारावर बोलले हे मला वाटतं तेच सांगू शकते. शिक्षकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जुनी पेन्शन योजना ही या प्रचारात मुख्य मुद्दा आहे, ते आपण कसं सोडवाल. मला वाटतं जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये काल देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट मांडलेलं आहे, स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की निश्चित हे योजनेचं पाप कुणाचं आहे, हे कुणी बंद केली. तर ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्येच बंद झालेली आहे, त्यांच्या काळामध्येच बंद झालेली आहे. ही काही आम्ही बंद केलेली नाही, पण त्यांची मागणी एकत्र सुरू व्हावी आणि त्या संदर्भामध्ये मोठं फायनान्शियल बर्डन सरकारवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. पण तरी सुद्धा आम्ही या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहोत. त्या बाबतीत शिक्षण मंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, सचिव आहेत त्या खात्याचे, त्या संदर्भामध्ये विचार करतील आणि काय करता येतं या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह विचार करतील असं देवेंद्रजींनी कालच सांगितलेलं आहे.